काय बेल लगावची निवडणूक काय म्हणते चांगली जोरात चालली आहे ना जोरात म्हणजे काय सोमवार आहे गटगट गटगटचं काय आहे तुमच्या पॅनलचं नाव काय यावेळेस अशोकराव घोडके कोणाच्या सोबत आमच्या मागच्या वेळेस ज्यांच्या सोबत राहिले त्यांनी दगा फटका दिला आता तुम्ही पण तसेच नाही आम्ही आहेत त्यांच्या सोबत सरपंच पदाचे उमेदवार कोण तुम्ही स्वतः सरपंच पद आरक्षित कशाला आहे मग तुम्ही कसे काय सरपंच मंडळी माझी मंडळी म्हणजे मिसेस काय बाईंचं नाव आता गावचा कुठला विकास होणं बाकी आहे ते तुमच्या अर्धंगिनी करणार विकास करणारच ना कुठले प्रश्न बाकी आहेत रस्ता आहे पाणी सगळे प्रश्न आता अनगातांनी फॉर्म भरला तुमच्या अर्धंगिनीने फॉर्म भरला अजून ते बैलगाड्यावाल्यांचं काय नाव त्यांच्या मिसेसनी फॉर्म भरला आता तीन तीन उमेदवार तुमच्यामध्ये मेळ बसेल का कसा बसणार ओबीसीला जागा आहे तर मग महिला ओबीसीला जर जागा आहे ना तर त्या पदाचे दावेदार स्वतः शेट पिंगट व्हायला पाहिजे ओबीसीला सीट भेटायला पाहिजे ना म्हणजे ज्या गटासाठी ती जागा आहे ओबीसीला उमेदवार पाहिजे तोच उमेदवार पाहिजे म्हणजे तुमचा अनगत आहे घोडके किंवा समोरचे अजून एक उमेदवार त्यांना काय आव्हान नाही आमचं आव्हान कोणाला नाही आहे असं काय विनंती विनंती आता आम्ही वेगळ्या पॅनलमधून नेते मंडळ नेते कोण आहेत आम्हीच बसून करू एकत्र काय वाटतं तर तुम्ही तुमचे मिसेस आहेत तुम्ही तुमचं घोडं आमटणार माझ्या मिसेसलाच उमेदवारी पाहिजे सगळेच म्हणणार ना बाकीच्यांचा बळी जाणार हा अंधातांना सल्ला काय ते चांगले उमेदवार आहेत ना त्यांना संधी गावा दिली तर चालेल तुमच्या बाई थांबतील आम्ही वेगळ्या पॅनल मोहन माटले यांच्या पॅनल मधून उभं राहतोय प्रदीप पिंगट यांच्या पॅनल मधून प्रश्न घरी समजू नको मागच्या वेळेला प्रदीप पिंगट आणि अशोकराव घोडके एकत्र होते बरोबर आता दोघांची तोंड दोन दिशेला बरोबर काय चाललंय बेल्ल्यामध्ये नाही आता प्रत्येकाला प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना त्यानुसार आता प्रदीप पिंगट असं म्हणाले आमचं सर्व पक्षीय पॅनल आहे राजाभवनला श्रद्धांजली म्हणून आम्ही पॅनल उभं करतोय काल मोहन मांगर म्हणाले प्रदीप पिंगट यांचा काही संबंध नाही नाही कसं आहे शिवसेना आणि जे काही बीजेपीचं पॅनल ते ऍक्च्युली एकच होणार होतं पण पाहूया 25 तारखेपर्यंत आपण काय आणखीन घडामोडी होत आहेत अजून आता मोहन शेटणी तर पॅनल प्रदीप शेटणी यांनी उभं केलं आहे पूर्ण ताकदीने आणि 17 चे 17 उमेदवार ते लढणार आहे प्रदीप पिंगट आणि मोहन बांगर मोहन मटाले म्हणतो मी हो बीजेपीचे ते उमेदवार आहेत ते पॅनल एकत्र होऊ शकतो ते झाले पॅनल म्हणजे सर्व पक्षीय लोक तर भाजपवर खूप टीका करतात शेतकरी वर्ग कांद्याला बाजारभाव नाही टोमॅटोला बाजारभाव नाही तसं जरी असेल ना तरी जनता दरबाराच्या माध्यमातून जवळजवळ 700-800 लोकांचे वर्षभरात प्रश्न मोहन मटाले यांच्या ऑफिसला सुटले सामाजिक कार आता जे काही बेलत प्रकरण घडले त्याच्यामध्ये त्यांचा हिरिरीचा वाटा होता आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्रकरण घडलं जे काही आता इश्यू झाले होते बेल्लगावामध्ये जे काही म्हणजे वादविवाद झाले बरेच रस्त्यावरनं असेल किंवा ते बाकीच्या गोष्टी आपला गाईचा विषय असेल त्याच्यामध्ये प्रदीप शेट असेल मोहन शेट यांनी चांगली भूमिका घेतली आणि लोकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला रस्त्याचा प्रश्न मोहन मटल्यामुळे मार्गी लागला मार्गी लागलाच नाही तो ॲक्च्युली त्यांची मागणी होती थोडा मोठा करावा पण ते झाला नाही एवढाच विषय काय म्हणतात हे सहकारी बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं खरं आहे खरं आहे ना म्हणजे त्यांचा आरोप बरोबर आहे त्यांचा आरोप बरोबर आहे ऐकलं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता रुंद व्हायला पाहिजे होता तो रुंद झालेला नाही आम्ही रुंद करणार नाही आम्ही रुंद करणार असं म्हणलं नाहीये कारण आता ते ऑलरेडी फायनल झाले त्याच्यामध्ये आता बदल होऊ शकत नाही पण ग्रामस्थांची मागणी होती की थोडासा रस्ता अरुंद व्हायला कोण जबाबदार आता ते गावातले जे काही बसून सगळ्या गोष्टी ठरायला पाहिजे होत्या पण तो तसा गोष्टी झाल्या नाही पण आता विषय काय की जो रस्ता रखडला एवढ्या दिवस तो आतापर्यंत 2 महिन्यात सांगितलं होता करून देऊ परंतु अजूनही बंद असत गावात लोकांना शाळा आहे तिथं दवाखाना आहे बऱ्याच लोकांना फेस करायला गावचा एकोपा का होत नाही एकोपा होत नाही पुढारी जास्त झालेत गावामध्ये गाव तसं चांगलं गाव चांगलंच आहे गाव तसं चांगलं नक्कीच पुढचा शब्द काय नाही नाही गाव चांगलंच आहे सरपंच पदाचा अर्ज आज भरताय काय गावचा काय विकास करणार बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तुम्ही जर आताच लाजत असाल तर गावचा विकास कसा व्हायचा करू ना काय विकास करणार कुठले मुद्दे घेणार
घेऊ ना कचऱ्याचे पाण्याचे रस्त्याचे. आता एक नवीन कायदा आहे, सरपंच सदस्य यांनी पंचायतीमध्ये कामकाज करताना पतिराजांनी लुडबुड करू नये, म्हणजे इंटरफेअर करू नये, ढवळाढवळ करू नये, तर तुम्हाला गावाने निवडून दिलं, सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं, तर पतिराजांना सल्ला काय, लुडबुड करायची नाही? बरोबर. काय शब्द नाही ना काय लुडबुड करायची नाही. नमस्कार, तुमची नानी आता सरपंच पदासाठी फॉर्म भरतोय, तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका हेच आहे की ओबीसीला सीट आहे तर त्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट पाहिजे. त्याच्यामध्ये इच्छुक गावामधनं बरेच होते, रमेश पिंगट, स्वपन शेठ पिंगट, गजानन घोडे, वर्षाताई पिंगट, म्हणजे जे काही ओबीसी आरक्षण आहे त्याच्यामधला जर उमेदवार असेल तर नक्कीच त्याला पाठिंबा दिला जाईल. जे ओबीसी कॅटेगरीमधला जर उमेदवार समोरच्यांनी दिला तुम्ही तुमची माघार घेणार? नक्कीच ना, आम्ही पाठिंबा देणार. हो पाठिंबा देऊ. काय कोणासाठी माघार घेणार? स्वपन शेठ पिंगट यांच्यासाठी. स्वपन शेठ उमेदवार नाही आहे, मिरताई पिंगट ते आमचे जे नाणे आहेत ना शेवटी, त्यांच्यासाठी माघार घेऊ. तुम्ही कॅमेरा समोर सांगताय? हो कॅमेरा समोर सांगतो. जरी आम्ही दुसऱ्या पॅनलमध्ये उभा असेल ना, तरी आमच्या चुलतींना सरपंच पदाची उमेदवारी भेटत असेल तर आम्ही आमचा फॉर्म. हे फोडाफोडीचं राजकारण डावपेच? नाही त्यांच्या गटामध्ये लावलं नाही, त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे कारण पक्षाशी प्रामाणिकपणे आज बरेच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर ते काम करताय आणि बरेच लोक आज इकडचे तिकडे तिकडचे इकडे. मागच्या वेळेस जरी जे आत्ताच दावेदारी करतायत ती लोक मागच्या वेळेस वेगळ्या गटात होते, जे राष्ट्रवादी आत्ता म्हणतायत ना ते वेगळ्या गटात होते, आज ते उमेदवारीसाठी इकडे आलेत आणि जे अशा गोष्टी आहेत ना, मग त्यांना ते ज्या गटासाठी सरपंच पदाची जागा आहे त्याच गटाचा कॅटेगरीचा उमेदवार असायला गटाचा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी म्हणजे नक्की कोणाची हा पण लय मोठा प्रश्न आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये काही नाही. आपण एक मुद्दा क्लिअर करू की ज्या कॅटेगरीसाठी सरपंच पद आहे उमेदवार त्या कॅटेगरीचा असावा. बरोबर आहे. बरोबर. मागच्या वेळेला सरपंच पद कुठल्या कॅटेगरीला होतं? ओपनला होतं. सरपंच पदाचे उमेदवार कोण होते? प्रदीप पिंगट आणि राजाभाऊ. आता प्रदीप पिंगट यांनी अतिक्रमण केलं असं वाटत नाही? नाही, पण त्यावेळेस लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता की हे सोयीचं उत्तर. सोयीचं उत्तर नाही ना, तिथं पण ते थांबायला तयार होते त्यावेळेस देखील, परंतु गावच्या लोकांनी त्यांना म्हणजे सर्व लोक असतील त्याच्यामध्ये. समजा असं झालं गावचे लोक म्हणाले की तुमच्या काकींना थांबावं, दुसऱ्या उमेदवारांनी उभं करावं, मग तर जे ज्याला त्याला त्याचा त्याचा मार्ग मोकळा ते उभे राहू शकतात. तुमचा पाठिंबा नाही का? मग कोणाला पाठिंबा? आमचा पाठिंबा आम्हाला, आम्ही आमच्या चुलत्यांसाठी पाठिंबा देणार. म्हणजे कुटुंबात उमेदवारी मिळाली? कुटुंबात आम्ही वाद घालायचे का? मग हा विषय ना, म्हणजे कुटुंबासाठी पाठिंबा, कुटुंबासाठी पाठिंबाच देणार आम्ही. तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.